हरिओम, माझं नाव प्रमोद सिंह काटवटे, पिंपरी उपासना केंद्र. साधारण 1999 साली माझं लग्न झालं आणि त्यावेळेला आमच्या पत्नीनं एक बापूंचा फोटो घरी आणला होता आणि तो आणलेला असताना तिनं तो देवाऱ्यावर ठेवला होता. सर्वप्रथम म्हणजे माणूस हा परमेश्वर असतो ही संकल्पना किंवा सद्गुरुतत्व काय असतं याविषयी काही कल्पना नव्हती. मी भगवान विष्णूंची भक्ती करायचो आणि तिनं आणलेला फोटो आहे तो उचलून मी काय करायचो, असा उचलून कोपऱ्यामध्ये म्हणजे टाकून द्यायचो. ती मला सांगायची की तुम्ही करू नका पण मी करत राहीन. साधारणपणे एक वर्षभरानंतर ज्यावेळा मी एका कंपनीमध्ये कामाला होतो आणि कंपनीमध्ये काम करत असताना संध्याकाळी एक शेजारच्या कंपनीमध्ये असा प्रॉब्लेम झाला होता की तिथली लाईट लागत नव्हती. ती लाईट लागत नव्हती, घरी ती उपासना करायची, ती उदी लावायची, हरिओम वगैरे ती नेहमी म्हणत असायची, परंतु मला ह्या गोष्टीमध्ये अजिबात इंटरेस्ट नव्हता. मी काय करायचं नाही, फक्त बापूंचं एक अकारण कारुण्य की त्या पद्धतीनं म्हणजे बापू आयुष्यामध्ये आपल्या म्हणजे काम करत होता. बापूंच्यामुळं म्हणजे बऱ्याच गोष्टी अशा पुढं अशा घडत गेल्या की पूर्णपणे आयुष्य बदलून गेलं. काम करत असताना संध्याकाळी मला सांगितलं की शेजारच्या कंपनीमध्ये एक प्रॉब्लेम झाला होता. मी इलेक्ट्रिकल इंजिनियर आहे आणि त्या शेजारच्या कंपनीमध्ये लोक जे आहेत हे तिथलं स्टाफ तिथं आत्ता हजर नव्हता. मग ज्यावेळेस मी याच्यामध्ये त्यांनी मला बोलवून घेतलं, साधारण ही एक 2004 दरम्यानची गोष्ट आहे, आणि त्यावेळेस मी काय करायला लागलो की एक मोटरचा एक स्टार्टर होता त्याचा प्रॉब्लेम आला होता आणि मी गेलो आणि ते खोललं. खोलल्यानंतर रात्री अंधार होता, तिथं दिसत नव्हतं काय. आतमध्ये दोन वायर अशा बाहेर आल्या होत्या, त्या हाताला टच झाल्या, मोठा स्पार्क झाला आणि हात माझा पूर्णपणे म्हणजे असा इकडचा भाजला गेला, उजवा हात. आणि तो भाजला गेल्यानंतर मला ते हातानं काम करता येईना, परत ते दुसरी बॅटरी टॉर्च वगैरे आणले, ते काढून परत नंतर त्याच्यामध्ये ते काम केलं. संध्याकाळी मी ज्यावेळा परत आलो, परत आल्यानंतर तिथं कंपनीमध्ये झोपायला असायचो. सध्या एवढी काही वाहनांची तिथून MRDCमधून अशी काही सोय नव्हती की रात्रीचं दवाखान्यात जाणं, हात बडबडत होता. आणि त्यानंतर मी काय केलं, आपलं झोपलं म्हणतात सकाळी उठल्यानंतर काय असेल ते दवाखान्यामध्ये जाऊन आपण म्हणजे बघू काय आहे ते. पण झोप कधी लागली मला कळालं नाही. घरी हनुमान चालीसा पठण वगैरे पत्नी करायची, बाकीचे सगळे म्हणजे उपासना करत होते, मला काय ते म्हणजे मान्यच नव्हतं. आणि रात्री पहाटे 4 दरम्यान एक स्वप्नामध्ये बापू आले आणि सहज असं म्हणजे एक डोक्यावरून हात माझ्या फिरवला आणि तेवढंच स्वप्न पडलं मला. सकाळी उठल्यानंतर मी उठून कंपनीतनं उठून घरी आलो. घरी आल्यानंतर सगळा म्हणजे सकाळच्या सगळा आपला दिनचर्या आपली उरकली आणि आंघोळ केल्यानंतर मी जेव्हा टॉवेलनं म्हणजे डोकं पुसतो तेव्हा माझ्या लक्षात आलं की माझा हात रात्री भाजला होता. तर त्यानंतर म्हणजे जेव्हा हाताकडे बघितलं तर तो पूर्णपणे म्हणजे जसं आहे आपल्या अगदी हातावरचे केस आहेत ते सुद्धा म्हणजे जसे तसे होते. मग त्यानंतर म्हणजे लक्षात आले गोष्टी की आपण जरी करत नसलो, घरातील एखादी व्यक्ती जरी समजा बापूंच्या जवळ आहे तर बापू त्यांच्या आयुष्यामध्ये म्हणजे चांगल्या पद्धतीनं म्हणजे बदल घडवून आणतो. असेच म्हणजे असंख्य अनुभव आले आणि बापू कृपेनं त्यानंतर म्हणजे आयुष्यामध्ये बऱ्याच गोष्टी अशा घडत गेल्या की पूर्णपणे म्हणजे माझं कुटुंब संपूर्ण कुटुंबही बापूमय झालं. आई वडील आमचे बंधू हे सगळे म्हणजे सेवेमध्ये ह्याच्यामध्ये सगळ्यांना बापूंनी सहभागी करून घेतलं. हरिओम श्रीराम अंबज्ञा.